विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर आपण सगळं अभ्यास केला, चरित्र पाहिलं, तर त्यांनी कोणते सण समारंभ साजरे करायला सांगितलेले दिसत नाहीत. परंतु एका राजाची जयंती मात्र सणासारखी साजरी करायला सांगितली. कोण आहेत ते राजे? होय, ते राजे म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सणासारखी साजरी करा, असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना दिला. का सांगा वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं? होय, ते लोकराजे राजर्षी शाहू महाराज म्हणजे या महाराष्ट्रातले, या देशातले अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतलं अग्रक्रमाचं नाव म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज. लोकराजे राजर्षी शाहू महाराज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला हिमालयासारखा पहाडी माणूस म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज. त्याचबरोबर आंतरजातीय विवाहाच्या चळवळीला चालना देणारा नेता, चालना देणारा राजा म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे पुढे जाऊन या देशाचा नेता होतील आणि या देशाचा उद्धार करतील हे सांगणारे राजे म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज. शिक्षणाचा पुरस्कार करणारे राजे, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणारे राजे, रात्रशाळा सुरू करणारे राजे, आपल्या राज्यामध्ये समता प्रस्थापित व्हावी यासाठी कांबळेच्या हॉटेलात जाऊन चहा पिणारे राजे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश देणारे, समतेचा संदेश देणारे राजे म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज. होय, अशाच महान राजांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सणासारखी साजरी करायला सांगितली. अशा महान लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या समस्त भारतीयांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन.